वाक्यामध्ये लाभाची लाट आहे, जनमुक्तीसाठी अजून एक समर आहे, आणि जिचा आत्मा एक ती जनता अमर रहे, ती जनता अमर रहे। याच जनतेच्या आग्रह खातर आणि जनतेच्या स्वप्न पूर्ततेसाठी अवघ्या चार महिन्यात आम्ही पुन्हा तुमच्या भेटीला आलो। सूर्याला चंद्राची साथ असते म्हणून दिवस रात्रीचा खेळ घडतो, पेटीला तबल्याची साथ असते म्हणून गाण्याची सुरावट असते, तापलेल्या मातीवर पावसाचा थेंब पडतो तेव्हाच मृदगंध दरवळतो, पदार्थाला मिठाची साथ असते म्हणून त्याला चव येते, आणि कोण होईल मराठी करोडपतीच्या या महाविलक्षण खेळात तुम्हा पत्रकारांची मोलाची साथ लाभते म्हणूनच हा खेळ संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचतो। म्हणूनच आम्ही म्हणतो की असेल साथ तरच जमेल बात, असेल साथ तरच जमेल बात। जय वीरूची जोडी असो, सीता और गीताची जोडी असो, राम श्यामची जोडी असो किंवा अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा असो, जोडी म्हटलं की दुप्पट उत्सुकता ही येते। कुठली असते ही नाही, कोण असते ही माणसं, वडिलांची शेती जपणारी मुलगी असते, भावाच्या कुस्तीसाठी अभ्यास बाजूला ठेवून त्याचा व्यायाम घेणारा भाऊ असतो, सुनेवरचा अन्याय सहन न होऊन मुलाला घराबाहेर काढणारी सासू असेल, अशी एक ना अनेक नाती जपलेल्या जोड्या या पर्वात असणार। त्यामुळेच आजच्या खेळाला सुरुवात करण्यासाठी मी माझ्याबरोबर अशा व्यक्तीला आमंत्रित करणार आहे की जिच्या साथीमुळेच मी आज या ठिकाणी आहे। मी माझ्या पत्नीला जल्पा खेडेकर हिला या मंचासाठी आमंत्रित करतो, सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्राच्या महामंचावर, ज्ञानाबरोबरच खऱ्या अर्थानं श्रीमंत करणाऱ्या या महाविलक्षण खेळाच्या दुसऱ्या पर्वात ज्याचं नाव आहे कोण होईल मराठी करोडपती। नमस्कार, नमस्कार, मी जल्पा खेडेकर। हे वातावरण माझ्यासाठी अगदीच नवीन आहे। मी नेहमी सचिनची साथ घरून घर सांभाळून मुलं सांभाळून केली आहे। मला नेहमी असंच वाटतं की घर सांभाळलं गेलं तर त्याला बाहेर जाऊन काम करायला अडचण येणार नाही। आज इथे येऊन हे असं सांगावंसं वाटलं कारण कोण होईल मराठी करोडपतीचं हे दुसरं पर्व, त्याची थीम असेल साथ तर जमेल बात ही आहे। आता मी जशी नेहमीच त्याची साथ देते तसं मागं राहून देणार आहे। धन्यवाद।